गुड मॉर्निंग स्टूडेंट, अपन लास्ट लेक्चर मध्ये अपन ऍरे आणि पॉइंटर यांचे रिलेशनशिप पाहिलं. अपन त्याचबरोबर अपन काय इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेशन बद्दलच्या पोस्ट फिक्स इन्क्रीमेंट असेल किंवा प्रीफिक्स इन्क्रीमेंट असेल विथ पॉइंटर व्हेरिएबल, तर ते कशा प्रकारचं कंपायलेशन होते आणि कशा प्रकारचं एक्झिक्युशन होते आपण त्या थिंग्स पाहिले आपण. बट तीन आपण ॲरेच्या रिलेटेड गोष्टी पाहिल्या. नॉर्मल ॲरे विथ रिलेट पॉइंटर, एक ॲरे घेतला आहे आणि एक पॉइंटर व्हेरिएबल, तर अख्खा ॲरेचा ॲड्रेस आपण त्याच्यामध्ये पॉइंटरमध्ये स्टोअर करून वन बाय वन रीड करू शकतो, सॉर्ट करू शकतो, जसं पाहिजे तसं आपण त्या पॉइंटर व्हेरिएबल थ्रू तो ॲरे हँडल करू शकतो. इट इज अ नॉर्मल. त्यानंतर दुसरा डायरेक्ट पाहिला पॉइंटर टू ॲरे, म्हणजे एक ॲरे असेल आणि त्याचा म्हणजे 5 एलिमेंट असेल, 10 एलिमेंट असेल, तो अख्खाच ॲरे तो पॉइंटरमध्ये स्टोअर होतो, म्हणजे होल ऑफ ॲरे स्टोअर इन अ पॉइंटर, ऑल्सो इज कॉल्ड पॉइंटर टू ॲरे. म्हणजे एका ॲरेला आपण काय केलं, सगळाच ॲरे काय करतो, स्टोअर करतो. जर मी त्याला इन्क्रीमेंट केला, जर माझे 5 एलिमेंट असतील आणि जर 520 ते बाईट गेला असेल, तर तो डायरेक्ट 24 घेतो एलिमेंट्स, म्हणजे जर इन्क्रीमेंट केलं, कारण तो अख्खा बंच ऑफ मध्ये स्टोअर झालेला असतो. देन थर्ड एक पॉईंट पाहिला की ॲरे ऑफ पॉइंटर. ॲरे ऑफ पॉइंटरमध्ये एक ॲरेलाच पॉइंटर केला आहे यूज, जो काय ॲरे घेणार आहे तोच पॉइंटर आहे, आणि आज जे काय व्हेरिएबल असतील, जे काय एलिमेंट असतील, ते स्कॅटरर असतील, आणि ते एलिमेंट्स आपण त्या ॲरेमध्ये स्टोअर करतो, म्हणजे त्याचा ॲड्रेस स्टोअर करतो आपण वेगवेगळ्याचा. मग दुसऱ्या व्हेरिएबलचा आपण वेगळ्या ह्याच्यामध्ये जर मेमरीमध्ये ॲड्रेस स्टोअर करत असेल, तर तो पॉइंटर होत असतो किंवा रेफरन्स होत असतो. आपण ह्या कन्सेप्ट आहेत आपल्याला समजल्या पाहिजेत पॉइंटरमध्ये. मला असं वाटतं की आत्तापर्यंत ह्या 3-4 लेक्चरमध्ये बऱ्याच कन्सेप्ट झाल्यात. जर हे प्रॅक्टिकली अजून जर चांगलं झालं असतं तर अजून इम्पॅक्ट तुमच्यावर पडेल. बट तुमचा फायदा असा आहे की मी रेकॉर्ड करून व्हिडिओ सेंड करतो, म्हटल्यानंतर तुम्ही ते एक्झाम्पल किंवा जी कन्सेप्ट तुम्ही रिपीट पाहू शकता. कारण पॉइंटर ह्या चॅप्टरवरच आपलं प्रॅक्टिकल, जे काय सोमवारपासून काय 21 तारखेपासून आपण जे काय प्रॅक्टिकल एक्झाम स्टार्ट करणार आहोत ते आपलं कंप्लीट होणार आहे. तर आज आपल्याला फंक्शन आणि पॉइंटर ह्यांचं रिलेशनशिप पाहिजे. आधी फंक्शन मला समजलं पाहिजे, जर फंक्शन समजलेलं असेल तर मला तो पॉइंटर यूज करा, कारण पॉइंटर इज अ व्हेरिएबल, तो एक व्हेरिएबल आहे. कारण त्या व्हेरिएबलमध्ये काय स्टोअर होत असतं, ॲड्रेस स्टोअर होत असतो, रेफरन्स स्टोअर होत असतो. मग आधीच्या गोष्टी आपण पाहत असताना, ती कन्सेप्ट पाहत असताना त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आलेत का, आणि जर ते लिमिटेशन येत असतील तर मग अशा प्रकारची नवीन कन्सेप्ट येऊन ते लिमिटेशन्स आपण दूर करू शकतो का, किंवा अवॉइड करू शकतो का, किंवा ॲडव्हान्सली त्याला यूज करू शकतो का. मग हाऊ, मग आधी फंक्शनमध्ये गेल्यानंतर किंवा फंक्शन चॅप्टर समजून घेता असताना मला वाटतं एक महिनाभर आपला तो चॅप्टर चालला होता फंक्शनसुद्धा. शेवटच्या टप्प्यात जरी आपण फास्ट घेत होतो आपण ऑफलाईनमध्ये, तरीसुद्धा तो फंक्शन चॅप्टर आपण त्या त्यावेळेस तो कंडक्ट केला होता. तर आधी मला फंक्शन समजलं पाहिजे की फंक्शनचा यूज काय करतो. एक सिस्टमॅटिक प्रोग्रॅमिंग यूज करण्यासाठी मी त्या फंक्शनचा यूज करतो का, तर एक 10,000 लाईनी असतील, एखाद्या 1,00,000 लाईनीचं मला ॲप्लिकेशन तयार करायचं असेल आणि ते जर मी एकाच मेनमध्ये राईट करत असेल, तर त्यातील एरर किंवा डिबगिंग किंवा त्याची कॉम्प्लेक्सिटी जास्त वाढत चालते की ती अंडरस्टँडिंग होत नाही. जर मला तो व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घ्यायचा असेल तर ते त्याला मला मॉड्युल्समध्ये लिहायला लागेल, छोट्या छोट्या टप्प्यात लिहायला लागेल, छोट्या छोट्या तुकड्यात लिहायला लागेल, दॅट इज कॉल्ड फंक्शन. किंवा एखादं फंक्शन आहे एक 100 लाईनीचं, 50 लाईनीचं, आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये 1,000 वेळा येत असेल. जर 1,000 वेळा ते फंक्शनचा यूज असेल किंवा ॲडिशन नावाचं फंक्शन 10 वेळा येत असेल, ते 10 लाईनीचं आहे, तर 1,000 × 10 म्हणजे 10,000 लाईनी त्याच्यामध्ये काय होतात, ॲड हो चालतात. जर मला
त्या लाईन रिड्यूस करायच्या असतील किंवा रिपिटेशन मला कमी करायचं असेल तर मी त्या फंक्शनचं यूज करेल. कारण फंक्शन एक सिस्टमॅटिक प्रोग्रॅमिंग राईट करतो. 10 लाईनीचा कोड लिहिला, त्याला कॉल केला, जिथं पाहिजे तिथं कॉल केला की विषय संपला. म्हणजे त्या 10 लाईनी फक्त त्या फंक्शन कॉल केलं की आपण त्या 10 लाईनी यूज करू शकतो. म्हणजे रिड्यूस द प्रोग्रॅमिंग साईज किंवा रिड्यूस द प्रोग्रॅमिंग लाईन्स किंवा रिपिटेशन ऑफ कोड जिथं होत आहे तो काय करू शकतो आपण स्टॉप करू शकतो. इट इज अ सिम्पल कन्सेप्ट. मी तुम्हाला सांगितले जसं तुमचं लेक्चर स्टार्ट केलं फर्स्ट सेमिस्टर आणि आधीचे जे काय 7-8 बॅच माझ्या हातातून गेले असेल त्यांना काय सांगितलेले, दरवेळेस सांगितलेले, एखादी रिलेशनशिप असतं किंवा थिंग्स असतील नाही समजलं तरी कळलं, परंतु त्याच्या पर्टिक्युलर त्याचा थिंग्स कळले पाहिजे. फंक्शन काय हे तरी कळलं पाहिजे. सिंटॅक्स तुम्ही रात्रीतून कधीही शिकू शकता ना, कारण इट इज अ कंपाईलिंग प्रोसेस. एक फॉर्म असून त्या फॉर्मचा यूज करत असतो, बट हाऊ यूज, तो कशा प्रकारचा यूज करायचा आहे हे जर मला माहीतच नसेल किंवा काय यूज करायचं हे जर मला माहीत नसेल तर मला ते प्रोग्रॅमिंग करून किंवा ते कन्सेप्ट समजून किंवा ते फॉर्म समजून काहीही फायदा नाही. बट त्या फंक्शनमध्ये बऱ्याच गोष्टी पाहिल्या होत्या. मग त्या सिंटॅक्स पाहिला आपण, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याची बॉडी कशी असती, आपण त्या गोष्टी आपण त्या फंक्शनमध्ये पाहिल्या होत्या. म्हणजे प्रोटोटाईप, डिक्लरेशन असेल, कॉलिंग असेल आणि डेफिनेशन असेल, ह्या तीन गोष्टी आपण मेन फंक्शनमध्ये आपण समजून कुठेही जा फंक्शन आपल्याला तशाच प्रकारचे यूज करायचं आहे. पॉइंटर येईल, ॲरे येईल, स्ट्रिंग येईल, ही कसलं येईल, हे काय डेटा टाईप आहेत ते फक्त आपण आणि फंक्शन हे एक स्वतःचे कन्सेप्ट आहे, त्याला आपण यूज करून आपण सिस्टमॅटिक प्रोग्रॅमिंग राईट करतो आहे. आपण इट इज अ व्हेरिएबलचं रिलेशनशिप पाहतो आहे आपण की फंक्शनमध्ये. काल आपण ॲरे आणि पॉइंटरचं रिलेशनशिप पाहिलं, कारण ते व्हेरिएबल आहेत. मग आपण त्या फंक्शनमध्ये डिफॉल्ट पॅरामीटर असेल किंवा पॅरामॅट्राइज फंक्शन असेल किंवा रिटर्न व्हॅल्यू असेल, असे वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण प्रोग्रॅम पण पाहिले होते आणि त्याच्या कन्सेप्ट पण पाहिल्या होत्या. परंतु लिमिटेशन्स असं आहे फंक्शनमध्ये, आपण मेनमध्ये जर व्हॅल्यू पास केल्या तर त्याला कॅच करण्यासाठी दुसऱ्या ब्लॉकमध्ये किंवा अनदर फंक्शनमध्ये अनदर व्हेरिएबल घ्यायला लागतात. ओके, म्हणजे ते ब्लॉकमधील व्हेरिएबल वेगळे, ह्या ब्लॉकमधील व्हेरिएबल वेगळे. इट इज अ सिम्पल थिंग की एक ॲक्च्युअल पॅरामीटर लागतील आणि त्याला कॅच करण्यासाठी फॉर्मल पॅरामीटर लागतील, पण ते दोन्ही पण व्हेरिएबल कसे असतात, डिफरंट असतात. बट मला तेच व्हेरिएबल घ्यायचे आणि त्यातील डायरेक्ट मेमरीमधील मला व्हॅल्यू चेंज करायचे असतील, दुसऱ्याच्या घरात जाऊन किंवा दुसऱ्याच्या फंक्शनमध्ये जाऊन मला दुसऱ्याच्या घरातील व्हॅल्यू चेंज करायची असतील, तर वी आर युझिंग अ रेफरन्स. मला त्याचा पत्ता माहीत पाहिजे, मला त्याचा ॲड्रेस माहीत पाहिजे. जर मग पत्ता माहीत पाहिजे असेल किंवा ॲड्रेस माहीत पाहिजे असेल तर मला पॉइंटर काढला पाहिजे, कारण पॉइंटर काय रिप्रेझेंट करतो, रेफरन्स. म्हणजेच काय रिप्रेझेंट करतो, तर ॲड्रेस, लक्षात घ्या. तसंच रिटर्न फंक्शन पाहिलं होतं, एका वेळेस एकच, जर नाही का मी दुसऱ्याच्या घरातून मला परत पहिल्याच्या घरात यायचं असेल तर मी किती हजार व्हॅल्यू सेंड केल्या पण रिटर्न येत आणि एकच व्हॅल्यू रिटर्न येईल, ही लिमिटेशन आहे. कोणाचं? तर त्या फंक्शनचं किंवा रिटर्न टाईप फंक्शनचं किंवा रिटर्न ह्या कीवर्डचं. म्हणजे ह्या फंक्शनमध्ये हे काय आले, लिमिटेशन्स आले की एका वेळेस एकच व्हॅल्यू, पण मी हजार व्हॅल्यू पास केल्या त्या हजार व्हॅल्यू मला चेंज झाल्या पाहिजेत मेनमधल्या, किंवा जिथून पाठवल्या त्या डायरेक्ट मेमरीमधील चेंज झाल्या पाहिजेत. हाऊ, मग कसं शक्य आहे ते? किंवा फॉर्मल व्हेरिएबल ॲक्च्युअल व्हेरिएबल आहेत आणि अनादर व्हेरिएबल काय घ्यायची ते? मग पॉइंटर व्हेरिएबल घेऊन डायरेक्ट ॲड्रेस सेंड करून मला त्यातील मेनमधील व्हॅल्यू चेंज करता येऊ शकतात का? येस, कारण पॉइंटर डायरेक्ट काय करतो, व्हॅल्यू पास न करता ॲड्रेस पास करतो. लक्षात घ्या, मग आपण फंक्शनमध्ये एक कन्सेप्ट पाहिली होती कॉल बाय व्हॅल्यू. कॉल बाय व्हॅल्यूमध्ये काय करतो, आपण व्हॅल्यू पास करतो आणि ते एका फॉर्मल व्हॅल्यूमध्ये असाईन करतो, तिथं काय कॅल्क्युलेशन करतो आणि तिथंच प्रिंट करतो. जर रिटर्न करायचं असेल तर एकच व्हॅल्यू रिटर्न होईल, परंतु दोन व्हॅल्यू मी सेंड केल्या किंवा मल्टिपल व्हॅल्यू सेंड केल्या तर त्या रिटर्न होताना एकच होईल. पण जर मला मल्टिपलच्या मल्टिपल व्हॅल्यू मला प्रिंट करायचे असतील, फॉर एक्झाम्पल दोन व्हॅल्यू आहेत, मी दोन व्हॅल्यू पास केल्या, एक्स ए आणि बी, आणि मला ते काय करायचे, स्वॅप करायचे आहेत, म्हणजे आउटपुट येत आणि त्याचं स्वॅप झालं पाहिजे, मग दोन व्हॅल्यू रिटर्न होतील. परंतु फंक्शनला लिमिटेशन्स पडले, कारण एका वेळेस एकच व्हॅल्यू असं रिटर्न होईल. मग अशा वेळेस व्हॅल्यू न पास करता जर ॲड्रेसच पास केला,
मग ॲड्रेसमध्ये मी कॅल्क्युलेट केलं, कॅल्क्युलेशन केलं, तर तो कुठं चेंज होईल? डायरेक्ट मेमरीमध्ये जाऊन चेंज होईल, कारण जिथं ॲड्रेस असेल त्याची व्हॅल्यू चेंज होईल. दॅट इज कॉल्ड पॉइंटर. किंवा त्याला आपण फंक्शनमध्ये काय म्हणू, फंक्शन पॉइंटर किंवा पॅरामीटर पॉइंटर टू फंक्शन. जर मी पॅरामीटरच पॉइंटर केले, कारण का पॉइंटर हा व्हेरिएबल आहे आणि तो व्हेरिएबल म्हणजेच कोण असणार, तो पॉइंटर व्हेरिएबल असलं आणि त्याच्यामध्ये स्टोअर काय होतं, ॲड्रेस स्टोअर होतो. आणि त्याच्यात जर ज्या व्हॅल्यू घेतल्यात त्याचा ॲड्रेस सेंड केला, त्यात कॅल्क्युलेट केलं, डायरेक्ट मेनमधील व्हॅल्यू काय होतील, चेंज होतील. मला त्या व्हॅल्यू रिटर्न केल्यानंतर किंवा रिटर्न न करताही मी डायरेक्ट काय करू शकतो, त्या प्रिंट करू शकतो. कारण का, इट इज अ पॉइंटर व्हेरिएबल. कारण डायरेक्ट रेफरन्समधील व्हॅल्यू चेंज झाली तर डायरेक्ट व्हॅल्यू चेंज होईल त्या ॲड्रेसची. ही कन्सेप्ट आपल्याला पाहिजे. तर आपण फंक्शनच्या वेळेस कॉल बाय व्हॅल्यू आपण पाहिलं होतं. इट इज अ प्रोटोटायपिक, एक स्वॅप व्हॅल्यू, दोन व्हॅल्यू आहेत आणि ते मला काय करायचे, चेंज करायच्यात. ओके, दोन व्हॅल्यू घेतल्या, ए आणि बी घेतल्या आणि त्या काय केल्या, कॉल केल्या. ह्या दोन व्हॅल्यू कॉल केल्यानंतर त्यांना कॅच करण्यासाठी मला फॉर्मल व्हेरिएबल पाहिजेत. इट इज अ फॉर्मल व्हेरिएबल, इट इज अ ॲक्च्युअल व्हेरिएबल किंवा इट इज अ ॲक्च्युअल व्हेरिएबल. हे ई बी वेगळे, हे फॉर्मल व्हेरिएबल वेगळे. हे स्टोअर होताना वेगळीकडे स्टोअर आहेत, हे स्टोअर होताना वेगळीकडे स्टोअर आहेत. ह्या दोघांचा आणि ह्यांचा काही संबंध राहत नाही. बट मला काय करायचं, दोन व्हॅल्यू स्वॅप करायचे, म्हणून मी कन्सेप्ट यूज केली की फॉर्मल व्हेरिएबल घेतले, एक्सला वायला काय केलं, मी व्हॅल्यू असाईन केल्या आणि त्या स्वॅप केल्या आणि तिथंच प्रिंट केल्या. इकडे ते येणारच नाहीत, इकडे रिटर्न होणारच नाहीत. कारण का, जर रिटर्न केली तर ह्याच्यातली एकच व्हॅल्यू काय होईल, रिटर्न होईल. इट इज अ लिमिटेशन्स. परंतु दोन व्हॅल्यू मी घेतल्या, त्या दोन व्हॅल्यू ए आणि बी, जर 5 घेतलं आणि 7 घेतलं, आउटपुट येताने 7 आणि 5 यायला पाहिजे. कोणाची, एची व्हॅल्यू आणि बीच्या व्हॅल्यूमध्ये चेंज झाला पाहिजे. परंतु कॉल बाय व्हॅल्यू, आपण व्हॅल्यू पास करतो आहे म्हणून त्याला कॅच करण्यासाठी फॉर्मल व्हॅल्यू लागतात. बट दुसऱ्याच्या घरामधून पहिल्याच्या घरामध्ये चेंज करता येत नाही, कारण त्या व्हॅल्यू पास केलेल्या आहेत आपण. परंतु मला दुसऱ्याच्या घरामधून डायरेक्ट पहिल्याच्या घरात जर चेंज करायचं असेल तर मला त्याचा पत्ता माहीत पाहिजे, मला त्याचा ॲड्रेस माहीत पाहिजे. ॲड्रेस माहीत असेल तर मी डायरेक्ट ते ॲक्च्युअल एच्या आणि बीच्यासुद्धा व्हॅल्यू काय करू शकतो, मेमरीमधल्या जाऊन चेंज करू शकतो. मग मला गरज रिटर्नचीसुद्धा गरज भासत नाही. लक्षात घ्या, डायरेक्टली मी काय करू शकतो, ए आणि बी प्रिंट करू शकतो. कारण का, त्या कुठं चेंज झाल्यात, मेमरीमध्ये चेंज झाल्यात. दॅट इज युझिंग अ पॉइंटर किंवा रेफरन्स. मग आपण मग कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्सेस, त्याला काय म्हटलं जातं, कॉल बाय रेफरन्सेस. ह्या कन्सेप्ट त्यावेळेसच आल्या होत्या. आता मला काय सांगितलं, कॉल बाय रेफरन्सेस आपण नेक्स्ट घेणार आहोत. कारण का, पॉइंटर समजला पाहिजे. जर आता आत्तापर्यंत 3-4 लेक्चरमध्ये तुम्हाला पॉइंटर समजून आला असेल तर तुम्हाला रेफरन्सचा अर्थ कळला असेल. रेफरन्स म्हणजे ॲड्रेस असतो आणि तो आपण आता काय करतो आहे, कॉल करणार आहे, ॲड्रेस कॉल करणार आहे. आपण ह्याच्यामध्ये कॉल बाय व्हॅल्यू पाहिलं, व्हॅल्यू पास केलं, आता मला काय करायचं आहे, ॲड्रेस पास करायचा आहे. त्याचा फायदा काय, डायरेक्ट मेनमधील, म्हणजे जर मी पुण्याला गेलो तर श्रीगोंद्यामधील डेटा मला काय करता आला पाहिजे, चेंज करता आला पाहिजे आणि तो झालाही पाहिजे. मग वी आर युझिंग अ रेफरन्सेस. बघू आता कॉल बाय रेफरन्सेस आणि फंक्शनमध्ये काय किंवा त्यांच्यामधील रिलेशनशिप काय, किंवा म्हणजेच आपण काय करतो आहे, पॉइंटर पॅरामीटर पास करतो आहे फंक्शनमध्ये. हो, जर मला कन्सेप्ट माहीत असेल तो कसा कॅच करायचा आहे किंवा कसा स्टोअर करायचा आहे, तर ते आपल्याला समजून येईल. पा, इट इज अ मेन, मला इंट स्वॅप पॉइंटर व्हेरिएबल घ्यायचे आहेत, म्हणून इंट स्टार हे कळलं पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये मी काय घेणार आहे, पॉइंटर घेणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये स्टोअर होताना काय स्टोअर होणार आहे, ॲड्रेस. इथं पहा काय केलं आहे, आपण इंट केले, कारण ते नुसत्या व्हॅल्यूज असणार आहेत. ह्या म्हणजे काय असणार आहे, पॉइंटर व्हेरिएबल येथे. ह्याच्यामध्ये दोन पॉइंटर पास होणार आहे, म्हणजे ॲड्रेस पास होणार आहे. किंवा ह्याच्यामध्ये जात असताना स्टोअर होताना काय होईल, ॲड्रेस स्टोअर होईल. कारण का, पॉइंटरची कन्सेप्ट कळली पाहिजे. कारण इंट एक्स मी जर घेतला 3 आणि पॉइंटर व्हेरिएबल घेतला पी, तर हा पीला काय असतो, ह्याचा एक्स, म्हणजे इट इज अ कन्सेप्ट, डिक्लरेशन विथ इनिशलायझेशन. त्या दुसऱ्या व्हेरिएबलचा आपण ॲड्रेस ह्याच्यामध्ये आपण स्टोअर केला आपल्या पीमध्ये, म्हणजेच काय आलं, इट इज अशी प्रकारची कन्सेप्ट असेल. म्हणजे हा व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यूचा ॲड्रेस आपण 3 व्हॅल्यू पास न करता
हे जे काय ॲड्रेस असेल तो पास करतो आपण कशाला पीला. इट इज अ कम्युनिकेशन, इट इज अ कंपाइलिंग प्रोसेस किंवा इट इज अ सिंटॅक्स पॉइंटरचा. हा सिंटॅक्स मला जर येत नसेल तर कसल्याही प्रकारचा प्रोग्रॅमिंग जा आपल्याला काही कळणार नाही. ठीक आहे, मेनमध्ये जसं असेल तसं आपण केलं, दोन व्हेरिएबल घेतले इंट ए अँड बी, ते पास केले, प्रिंट एफ एंटर एनी व्हॅल्यू, स्कॅन एफ परसेंडी ॲड्रेस ऑफ ए ॲड्रेस ऑफ बी, देन ह्या व्हॅल्यू आल्या, एची आणि बीची व्हॅल्यू मी घेतली. फॉर एक्झाम्पल एची व्हॅल्यू मी काय घेतली, 5 घेतली, त्याचा मी ॲड्रेस 1000 असेल, बी असेल 10 असेल, त्याचा ॲड्रेस काय असेल 2000. इट इज अ मेमरी तयार झाली. ओके, तो मी काय केला, कॉल केला स्वॅप. पण आता एच इन बीची व्हॅल्यू घेतली तर मला पास करताना त्याचा काय करायचा, ॲड्रेस पास करायचा, एचा आणि बीचा जो काय ॲड्रेस असेल तो पास करायचा. ओके, आणि मला विद काय करायचे आहेत, प्रिंट करायचे, कोणाचे व्हॅल्यू चेंज झाले पाहिजे, ह्याच व्हॅल्यू चेंज झाल्या पाहिजे ज्या घेतल्यात मेमरीमध्ये, ज्या काय मेनमध्ये घेतल्यात त्याच्यामध्येच चेंज झाला पाहिजे. त्यासाठी दुसऱ्या कॅच करण्यासाठी त्याच्यात चेंज होईल, आपण काय केलं, एक्स एन वाय घेतल्या त्याच्यामध्ये चेंज केला आणि ते इथंच प्रिंट केला. मी इथं प्रिंट करूच शकत नाही कारण ते रिटर्न होताना एकच होती, दोन्ही येत नाहीत. मग दोन्ही रिटर्न करण्यासाठी मग त्या एच एंड बीची व्हॅल्यू मला काय करायला लागेल, चेंज करायला लागते डायरेक्टली. म्हणून तर आपण कन्सेप्ट कोणती यूज करतो आहे, रेफरन्सची किंवा कॉल बाय रेफरन्स किंवा पॉइंटर यूज करतो आहे. ॲड्रेस पास होईल, ॲड्रेस पास होण्यासाठी किंवा ॲड्रेस कॅच करण्यासाठी अँड ऑफ हा कॅच करण्यासाठी मला कशाची गरज असणार आहे, पॉइंटरची. बरोबर ना, आपण इंट एक्स पी केला म्हणजे हा व्हेरिएबल डिक्लेअर केला, तसंच मला काय करायला लागेल, पी आणि क्यू काहीतरी व्हेरिएबल घ्यायला लागतील, इट इज अ पॉइंटर. स्वॅप इंट एक्स पी अँड इंट एक्स क्यू. ओके, हे काय आहेत, पॉइंटर व्हेरिएबल आहेत. हे काय आहेत, व्हेरिएबल आहेत. सिम्पल, व्हॅल्यू त्याला पास होईल, व्हॅल्यू पास होईल, परंतु हे काय कॅच करतात, हे काय स्टोअर करतात, काय सिंटॅक्स आहे यांचा, तर ॲड्रेस कॅच करणं. कोणाचा ॲड्रेस, एचा आणि बीचा ॲड्रेस, त्याच्यामध्ये काय होईल, ॲक्सेस होईल. हाऊ, कसं ते पाहू आपण. मग आता ही कन्सेप्ट कशी होईल, स्वॅप केलं, अँड ऑफ ए आणि अँड ऑफ बी ह्यात पास केल्या, आता हा माझा पी ए आणि हा माझा काय क्यू ए. बरोबर, मग अँड ऑफ ए म्हणजे कोण, ॲड्रेस ऑफ ए, ह्याचा ॲड्रेस कशामध्ये स्टोअर होईल, इंट ऑफ एक्स पी. आता हे एक्सप्रेशन कशा प्रकारचं होईल, इंट एक्स स्टार पी ॲड्रेस ऑफ ए, धिस इक्वेशन किंवा हे इक्वेशन म्हणजे काय, इंट स्टार पी इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ एक्स, धिस इज अ डिक्लेरेशन विथ इनिशलायझेशन. हा इकडून ॲड्रेस पास होईल, तो ह्याला असाईन होईल, ह्याला असाईन होईल म्हणजे हे स्टेटमेंट म्हणजेच हे असं, कॉल केल्यानंतर स्टेटमेंट कसं होईल, हे असं होईल. हे असं स्टेटमेंट झालं म्हणजे ह्याचा ॲड्रेस कशामध्ये स्टोअर होईल, ह्या पीमध्ये, धिस पी हा पीमध्ये स्टोअर झाला काय, 1000. ओके, हा काय होईल, तसाच बी काय होईल, ह्याला स्टोअर होईल, म्हणजे काय होईल, इंट एक्स स्टार क्यू इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ बी, हे एक्सप्रेशन असे तयार होतात कॉल केल्यानंतर. मग क्यूमध्ये काय होईल, हे 2000. ओके, ह्याला काय असेल ॲड्रेस, 3000 4000 स्टोअर होईल, कारण प्रत्येक व्हेरिएबलला काय असतो, तसं त्याचा ॲड्रेस असाईन असतो. मग आता ह्याच्यामध्ये ॲड्रेस आला, ह्याच्यामध्ये ॲड्रेस आला, मला ते व्हॅल्यू काय करायच्या, स्वॅप करायच्यात, तरी मला एक टेम्पररी व्हेरिएबल घ्यायला लागेल. टेम्पररी व्हेरिएबलमध्ये काय करायला लागेल, ह्याची व्हॅल्यू मला काय करायला लागेल, स्टोअर करायला लागेल. ह्या स्टार पीची व्हॅल्यूला स्टार क्यूची व्हॅल्यू स्टोअर करायला लागेल आणि स्टार क्यूची व्हॅल्यूला टेम्प व्हॅल्यू असाईन करायला लागेल. मला रिटर्न फिटर्न काही करायला लागणार नाही, डायरेक्ट मी कशातली व्हॅल्यू चेंज करते, ए आणि बी व्हॅल्यू चेंज करते, युझिंग अ पॉइंटर व्हेरिएबल किंवा पॉइंटर पॅरामीटर्स. पा कशा प्रकारचं एक्झिक्युशन होईल, एचा ॲड्रेस ह्याच्यामध्ये, बीचा ॲड्रेस ह्याच्यामध्ये. बरोबर, आता एक टेम्पररी व्हेरिएबल घेतला, हा टेम्पररी व्हेरिएबल घेतला, त्या टेम्पररी व्हेरिएबलला स्टार पीची व्हॅल्यू असाईन केली. व्हॉट यू मीन बाय स्टार पी, व्हॉट इज पी, 1000. ओके, 1000 अँड देन स्टार काय याचा अर्थ, व्हॅल्यू ॲट ॲड्रेस, त्या ॲड्रेसची व्हॅल्यू. मग 1000ची व्हॅल्यू कोण, तर 5, ती 5 काय होईल, टेम्पला आपण असाईन केली, इट इज अ स्टेटमेंट. ओके, देन स्टार क्यू, स्टार क्यू म्हणजे कोण, हा स्टार क्यू, व्हॉट इज क्यू, 2000.
2000 आणि त्याचा स्टार म्हणजे व्हॅल्यू ॲट ॲड्रेस ह्याची व्हॅल्यू काय 10 ही कोणाला असन होईल पीला. कुठे हा पी पण कोणत्या पीला स्टार ऑफ पी. स्टार ऑफ पीचा अर्थ काय 1000 आणि 1000ची व्हॅल्यू म्हणजे कोण 5. जिथं 5 आहे त्याची व्हॅल्यू चेंज होईल. काय चेंज होईल डायरेक्ट मेमरीमध्ये 10 कारण क्यूची व्हॅल्यू काय 10 ती कशाला असन झाली एला. देन टेमची व्हॅल्यू काय 5 आणि ती कशाला असन होईल स्टार क्यूला. स्टार क्यू म्हणजेच काय 2000 ॲट द व्हॅल्यू म्हणजेच कोण बी त्याची व्हॅल्यूला काय होईल असाईन हा टेम असेल होईल. टेम किती 5 आणि 5 10 आणि 5 डायरेक्ट काय केल्या आपण मेमरीमध्ये चेंज केल्या. त्यासाठी आपण एक्स अँड वाय व्हेरिएबल घेतल्या असं तिथं स्टोअर झाल्या असत्या कारण एक्स अँड वाय व्हेरिएबल वेगळे आणि ए अँड बी व्हेरिएबल वेगळे बरोबर कशामध्ये त्या कॉल बाय व्हॅल्यूमध्ये. पण कॉल बाय रेफरन्समध्ये काय केलं आपण युझिंग अ पॉइंटर त्याचा ॲड्रेस पास केला आणि ॲड्रेसमधील व्हॅल्यू चेंज केली म्हणजे आपण ॲक्च्युअल व्हॅल्यू चेंज केल्या. आज मी जर इथं प्रिंट केलं पर्सेंट डी ए आणि बी तर ए आणि बीची व्हॅल्यू जर मी काय किती घेतली असेल 5 आणि 10 घेतली होती तर आता प्रिंट होतं आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युअल काय चेंज झाला आहे 10 आणि 5. इट इज अ सिम्पल थिंग कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्सेस म्हणजे ॲड्रेसचा यूज करून मी डायरेक्ट मेमरीमधील व्हॅल्यू चेंज करू शकतो. दिस इज अ कन्सेप्ट कॉल बाय रेफरन्सेस कॉल बाय व्हॅल्यू. लक्षात घ्या हे लेक्चर इतकं इम्पॉर्टंट आहे की जर समजत नसेल तर हे एक्झाम्पल रिपीट टू रिपीट करा. कळलं नाही तर मला या मी कॉलेजमध्येचे मला कधीही कॉल करा. ह्या गोष्टी ह्या कन्सेप्ट समजून घेतल्या तर तुम्ही प्रोग्रॅमिंगमध्ये व्यवस्थित प्रोग्रॅमिंग करू शकता. एक याच्यामध्ये एक छोटी कन्सेप्ट आहे अजून. जसं की आपण पॉइंटर टू ॲरे केलं होतं म्हणजे काय केलं होतं डायरेक्ट एक व्हेरिएबल घेतला आणि तो ॲरे पॉइंटरमध्ये अख्खा स्टोअर केला. आता काय करायचं पॉइंटरच घ्यायचा आहे बट तो फंक्शनला काय करेल पॉइंट करेल. मग कसा करेल काय करेल ते सिंटॅक्स आणि एक एक्झाम्पल पाहू. समजलं असलं तर हे राईट पण करू शकता. हा व्हिडिओ डबल डबल टेबल टेबल तुम्ही पाहू शकता कारण सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे काय असतं तेही समजलं पाहिजे. व्हॅल्यूनी पास केल्यानंतर ॲक्च्युअल कशा प्रकारचं एक्झिक्युशन होतं आहे आणि कॉल बाय रेफरन्स केल्यानंतर कशा प्रकारचं एक्झिक्युशन होतं आहे हे आपल्याला समजलं गेलं पाहिजे. नेक्स्ट कन्सेप्ट पाहिजे आपल्याला फंक्शनमधील फंक्शन पॉइंटर टू फंक्शन. पॉइंटर टू फंक्शन म्हणजे डायरेक्ट फंक्शनलाच पॉइंटर केला. इट इज अ सिंटॅक्स जसं की कालचा ॲरेचा होता. जसं काय केलं होतं आपण पॉइंटर टू ॲरे ह्याचा काय आहे स्टार पी टू ॲरे बरोबर. इट इज अ कन्सेप्ट डायरेक्ट तो काय करतो आपण जेवढे काय एलिमेंट असतील हा म्हणजे काय आला पॉइंटर व्हेरिएबल आला तर होल ऑफ ॲरे एलिमेंट इन स्टोअर इन अ पी ह्याचा अर्थ असा होतो. लक्षात घ्या कुठेही गेलं तरी काय सांगता आला पाहिजे त्याचा अर्थ सांगता आला पाहिजे पॉइंटर टू ॲरे. आणि आता पाहतो पॉइंटर टू फंक्शन तो फंक्शनला पॉईंट करतो आहे म्हणजे डिफॉल्ट जर फंक्शन माझ्याकडे जर नाव नसेल तर तुम्ही जे व्हेरिएबल पास करताय जेवढे पॅरामीटर पास करताय तो तेवढं काय करेल जिथं ते दोन व्हेरिएबल आहेत तिथं तो काय करेल कॅच करण्याचा प्रयत्न करेल. पाहू आपण सिंटॅक्स ह्याचा पॉइंटर टू फंक्शनचा डेटा टाईप पॉइंटर व्हेरिएबल. पॉइंटर व्हेरिएबल देन पॅरामीटर लिस्ट. पॅरामीटर लिस्ट तुम्हाला किती पॅरामीटर कॉल करायचे ते दिस इज कॉल्ड म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं होईल इंट स्टार पी आणि काय तुम्हाला व्हॅल्यू पास करायच्यात ए बी सी काय असेल ते जे काय व्हॅल्यू आपण सेंड करणार आहोत त्या जिथं असेल किंवा तुम्ही व्हॅल्यू पास करू शकता पॅरामीटर पास करू शकता डायरेक्ट व्हॅल्यूसुद्धा तुम्ही पास करू शकता. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड
पॉइंटर टू फंक्शन. फॉर एग्जांपल मला ऐडिशन करायची आहे, ऐडिशन करायची आहे कोणाची, दोन पॅरामीटरची, यूजिंग अ पॉइंटर टू फंक्शन. जर मी पॉइंटर टू फंक्शन यूज करणार असेल तर इंट स्टार पी अँड देन व्हॅल्यू काय मी ए आणि बी पास करणार. मी तर नाव नाही लिहिलं, परंतु बाय डिफॉल्ट पॉइंटर टू फंक्शन आहे, कारण त्या फंक्शनलाच मी काय केलं आहे, पॉइंटर म्हणून म्हटलं आहे. इट इज अ पॉइंटर व्हेरिएबल नेम. जिथं ज तशा प्रकारचे पॅरामीटर असतील किंवा फंक्शन असेल तिथं काय होईल, तो व्हॅल्यू जाऊन स्टोअर होतील. देन इंट मी व्हॅल्यू घेतल्या ए आणि बी, प्रिंटेप किंवा मी डायरेक्टसुद्धा व्हॅल्यू काय करू शकतो, कॉल करू शकतो स्टार पी 5 आणि 10. ह्या जर मी कॉल केल्या तर माझ्याकडे जर फंक्शन असेल इंट ॲड ए आणि बी, हे काय होतील, डायरेक्ट ह्याला व्हॅल्यू काय होतील, असाईन होतील. एक एक्स नावाचा व्हॅल्यू घेतला रिटर्न इंट एक्स, आणि ह्या काय केल्या मी रिटर्न केल्या ए आणि बी, ए आणि बीची काय होईल, ॲडिशन होईल, ते कशाला होईल, एक्सला असन होईल, अँड देन प्रिंटेप परसेंट एक्स. 5 आणि 10 इट इज अ पॉइंटर टू फंक्शन. मला ही काय कळलं पाहिजे, पॉइंटर टू फंक्शन इट इज अ कन्सेप्ट, पॉइंटर टू फंक्शन. डायरेक्ट फंक्शनलाच काय केलं, पॉइंटर केलं आहे. त्याच्यात 5 आणि 10 व्हॅल्यू मी कॉल केल्या, इथं आल्या, एला व्हॅल्यू 5 असून झाली, बीला व्हॅल्यू 10 असून झाली, 5 आणि 10 काय होईल, ॲडिशन होईल, आणि ते काय होतील, रिटर्न येतील, इथं रिटर्न होतील, आणि ते कशा असून येतील, एक्सला, अँड देन प्रिंट. धिस कन्सेप्ट इज पॉइंटर टू फंक्शन. हे पहा, हे काय आलं, पॉइंटर टू फंक्शनचं रिलेशनशिप झालं, किंवा पॉइंटर टू फंक्शनचं कन्सेप्ट किंवा सिंटॅक्स, आणि ॲरे पॉइंटर टू ॲरे काय होता, स्टार पी धिस. हा ॲरे काय असेल, होल ऑफ ॲरेमध्ये स्टोअर होतो. हे काय, होल ऑफ फंक्शनमध्ये व्हेरिएबल असेल ते स्टार पीला असाईन होत असतात. दिस इज द पॉइंटर टू फंक्शन. आणि कालचा आधी पाहिलं होतं पॉइंटर टू ॲरे. अशा छोट्या छोट्या फंक्शनच्या रिलेटेड आपल्याला कन्सेप्ट आहेत. आपण ह्याच्या आधीचं फंक्शन, आणि म्हणजे आपण मला कोणत्याही प्रकारचं फंक्शन राईट करायचं असेल तर मी 10 व्हॅल्यू पास केल्या तर मला कॅश करण्यासाठी ॲड्रेस पाहिजे, किंवा ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी पॉइंटर व्हेरिएबल मला 10 घ्यायला लागतील, कारण त्यांचा ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी. परंतु इट इज अ, जरी कॉम्प्लेक्स वाटत असलं तरी प्रोग्रॅमिंग लेवल एक लक्षात घ्या, ज्यावेळेस लर्न करत असताना एखादी गोष्ट मला अवघड वाटत असेल, किंवा स्टुडंटला अवघड वाटत असेल, किंवा कोणालाही ती अवघड वाटत असेल, तर ती प्रोग्रॅमिंगच्या दृष्टीने सिम्पल असते, कारण ती इझिली वर्क होत असते, फास्टली वर्क होत असते. पहा, लक्षात घ्या, जर डायरेक्ट मी ॲड्रेसमधील मेनमधीलच व्हॅल्यू पास केल्या आणि मेनमधीलच व्हॅल्यू काय केल्या, चेंज केल्या, तर इट इज अ फास्ट ॲक्सेसिंग प्रोसेस. इट इज अ ॲडव्हान्टेजेस ऑफ पॉइंटर, लक्षात घ्या. अँड देन टाईमसुद्धा काय होतो, सेव्ह होत असतो. ओके, अजून एक 5-6 पॉईंटचं एक लेक्चर राहिलेलं आहे, डायनॅमिक मेमरी अलोकेशन कसं असतं, किंवा टाईप्स ऑफ पॉइंटर कोणते कोणते आहेत, असे छोटे छोटे काय कन्सेप्ट राहिले ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.